महाराष्ट्र राज्यात विशेषतः पनवेल तालुक्यातील आर टी प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र आणि दाखल्यांची पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी हे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे आर टी प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे आणि दाखल्यांची पूर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं लक्ष वेधलंय त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यात विशेषतः पनवेल तालुक्यातील आर टी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय शासकीय संपामुळे तसंच इतर साप्ताहिक सुट्ट्या असल्याने शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाइन प्रक्रियेच्या विहित मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे जवळपास पनवेल तालुक्यातील तीनशे ते चारशे पात्र विद्यार्थ्यांचे दाखल्यां अभावी प्रवेश होणार नाहीये तसंच उत्पन्नाचा व जातीचा दाखला मार्च तेवीस नसल्याचं गट शिक्षण अधिकारी पनवेल पंचायत समिती म्हणणं आहे अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही त्यामुळे आजमितीला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे कठीण होणार आहे त्यामुळे आर पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत पंचवीस मार्च दोन हजार तेवीस तारखेबाबत निर्माण होणारी अडचण दूर करावी असंही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पत्रात नमूद केलंय पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट